अजित पवारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. पाहूया त्या कार्यकर्त्यांच्या भावना. अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, कारण अजित पवार यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे असं या मत सर्व कार्यकर्त्यांचं आहे. काय सांगा तुम्ही या ठिकाणी जमलात अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी? हो, कारण त्यांनी पवार साहेबांना दगा दिलेला आहे आणि दादांकडून ही अपेक्षा नव्हती. जे आज काय त्यांनी केलंय ते अपेक्षित नव्हतं. आज जे वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं होतं, पवार साहेबांनी कुठेतरी एक स्थिर सरकार देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा अजितदादांनी पुरेपूर खंजीर खुपसून पवार साहेबांचा विश्वासघात केलाय. आणि तो जो विश्वासघात केलेला आहे त्या विश्वासघाताला आम्ही अजितदादांचा निषेध करतो आणि पवार साहेबांच्या मागे या ताकदीने उभा राहतोय. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब हे बरोबर अजितदादांचं, जसं उदयनराजे भोसल्यांचं झालं तसं अजितदादा पवारांचं होणार आहे. पक्षातून हकालपट्टी करावी कार्यकर्त्यांची इच्छा नक्की होणार, दादांवर कारवाई होणार आणि दादांवर कारवाई झालीच पाहिजे असं आमचं मत आहे. या ठिकाणी अजून काही कार्यकर्ते मला सांगा साधारण काय किती आणि आज त्या पवार साहेबांवर गद्दारी करणं म्हणजे पुन्हा महाराष्ट्राच्या ज्या पाठीत खंजीर खोपडण्यासारखं आहे. अजित पवार साहेबांना त्यांचा गद्दारीचं फळ मिळणार आणि लवकरच मिळणार. आक्रमक होताना दिसतंय तुम्ही, अतिशय आक्रमक होताना दिसतंय, काय कारण आहे? काय नाही, पवार साहेबांनी म्हणजे अजित पवारने थोडा धोका केलेला आहे पवार साहेबांबरोबर. राष्ट्रवादीचे दुःखच होणार ना, ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मुलासारखं प्रेम दिलं आज त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खोपडून स्वतःच्या स्वार्थासाठी गेलात. आणि ज्या भाजपा बरोबर ज्यांचा आम्हाला विचारसरणी पटत नाही, आम्ही फुले शाहू आंबेडकरच्या विचारांना मानणारे आहोत, तर त्या विचारांना तिलांजली देऊन डायरेक्ट पवार अजित पवार त्यांच्या ह्याच्यात जाऊन बसतात हे कुठलंही लक्षण आहे? महाराष्ट्राच्या जनतेलाच नाही तर तुमच्यासारख्या विधायकों की मीटिंग हुई और उन मीटिंग में आज एनसीपी के तकरीबन सभी चार या पांच एमएलए छोड़ेंगे तो सभी एमएलए एनसीपी के वहां पर शरद पवार जी की मीटिंग में मौजूद थे. इसका मतलब ये है कि जिन लोगों को वहां लिया गया लेकर गए थे उनको झूठ बोलकर राजभवन में शपथ ग्रहण समय में उपस्थित रहने के लिया गया था. आज मैं समझता हूँ कि राज्यपाल महोदय ने भी इसकी सच्चाई को पहले समझने की बात थी. जिनके इस्तीफे जिनके हस्ताक्षर में उनके सिग्नेचर्स है वो वेरीफाई करने की जरूरत थी कि वो सिग्नेचर्स किस काम के लिए थे. जरूरत पड़ती तो फिजिकल वेरिफिकेशन भी होता था एमएलए की पूछ करके, भाई आप समर्थन किसको दे रहे हैं. तो मैं समझता हूँ ये सभी चीज़ें जो हुई है ये गलत चीज़ें हुई है. एक राजनीति में एक स्तर गिर गया है महाराष्ट्र का और भाजपा इसमें माहिर है. पूरे देश में ऐसे इसी तरह का राजनीतिक माहौल इन्होंने खराब करके रखा है. अगर आज के मौजूदा हालात को देखते हुए ज्यादा इंतजार करने की आवश्यकता नहीं है. देवेंद्र फडणवीस खुद इस्तीफा दे दे, ट्रस्ट मोशन की आवश्यकता तो है ही नहीं. आज तीनों के कुल मिलाकर एमएलए देखेंगे तो हमारी मेजोरिटी बनती है. तो देवेंद्र फडणवीस जी से मैं जरूर कहूंगा कि वो अपने मुख्यमंत्री पद जो उन्होंने शपथ ग्रहण किया उसका तुरंत त्याग कर दें उसे और उसका इस्तीफा दे दें और अजित पवार भी इस्तीफा देकर फिर अपने घर वापस आए. महाराष्ट्र के राजनीति में जो कल शाम से जो गतिविधियां शुरू हैं उससे तो ये निश्चित तौर पर दिखाई दिया है कि देवेंद्र फडणवीस को अजित पवार ने गुमराह किया और देवेंद्र फडणवीस ने राज्यपाल को बिल्कुल गलत बातें बताकर ऐसे कुछ लेटर्स पेश किए एनसीपी के जो उनके समर्थन में कभी लिए ही गए नहीं थे. आज अगर आप देखेंगे शाम को एनसीपी की विधायकों की मीटिंग हुई और उन मीटिंग में आज एनसीपी के तकरीबन सभी चार या पांच एमएलए छोड़ेंगे तो सभी एमएलए एनसीपी के वहां पर शरद पवार जी की मीटिंग में मौजूद थे. इसका मतलब ये है कि जिन लोगों को वहां लिया गया लेकर गए थे उनको झूठ बोलकर राजभवन में शपथ ग्रहण समय में उपस्थित रहने के लिया गया था. आज मैं समझता हूं कि राज्यपाल महोदय ने भी इसकी सच्चाई को पहले समझने की बात थी. जिनके इस्तीफे जिनके हस्ताक्षर में उनके सिग्नेचर्स है वो वेरीफाई करने की जरूरत थी कि वो सिग्नेचर्स किस काम के लिए थे. जरूरत पड़ती तो फिजिकल वेरिफिकेशन भी होता था एमएलए की पूछ करके, भाई आप समर्थन किसको दे रहे हैं. तो मैं समझता हूँ ये सभी चीज़ें जो हुई है ये गलत चीज़ें हुई है. एक राजनीति में एक स्तर गिर गया है महाराष्ट्र का और भाजपा इसमें माहिर है. पूरे देश में ऐसे इसी तरह का राजनीतिक माहौल इन्होंने खराब करके रखा है.
अगर आज के मौजूदा हालात को देखते हुए ज्यादा इंतजार करने की आवश्यकता नहीं है, देवेंद्र फडणवीस खुद इस्तीफा दे दे, ट्रस्ट मोशन की आवश्यकता तो है ही नहीं। आज तीनों के कुल मिलाकर एमएलए देखेंगे तो हमारी मेजोरिटी बनती है, तो देवेंद्र फडणवीस जी से मैं जरूर कहूंगा कि वो अपने मुख्यमंत्री पद जो उन्होंने शपथ ग्रहण किया उसको तुरंत त्याग कर दे उसे और उसका इस्तीफा दे दे, और अजीत पवार भी इस्तीफा देकर फिर अपने घर वापस आए। काल रात्रीपासूनच महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि आपण पाहिलं की ज्या राष्ट्रवादीच्या भरोशावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद शपथ घेतली, त्या सगळ्या गोष्टींचं आपण जवळून अवलोकन जर केलं तर हे लक्षात येईल की अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसला फसवलं आणि देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांनी दिशाभूल केली असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण की ज्या आमदारांच्या आधारावर अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याकरता त्या ठिकाणी शपथ घ्यायला गेले त्यातले चार पाच आमदार वगळता सगळेच आमदार राष्ट्रवादीच्या संध्याकाळच्या चारच्या बैठकीला उपस्थित होते। मग बीजेपीकडे असा कुठला आकडा आला? राज्यपालांनी ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करून तो निर्णय घेतला असता, किंबहुना आमदारांची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ओळख पडेल म्हणजेला म्हणू आपण की आहेत ते आमदार, सह्या कशासाठी घेतल्या होत्या, त्या सह्या सरकार गठन करण्याकरता भाजपवर जाण्याकरता घेतल्या होत्या, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेने सरकार बनण्याकरता घेतल्या होत्या, म्हणजे त्या कागदाचा किंबहुना आमदारांनी केलेल्या सह्याचा दुरुपयोग झालेला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यामुळे आज शरद पवार साहेबांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे चार किंवा पाच आमदार वगळता सर्वच आमदार त्या बैठकीला उपस्थित होते, जे शपथविधीला सुद्धा फसून घेण्यात आलं होतं सगळे आलेले आहेत, तेव्हा राज्यपालांची दिशाभूल झालेली आहे। राज्यपालांनी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये सत्यता न पडता घाईने घेणे निर्णय आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने अचानक मध्यरात्रीमध्ये महाराष्ट्राची राष्ट्रपती राजवट विड्रॉ करण्याचा निर्णय घेतला जातो, या सगळ्याच्या घडामोडी रात्रीच्या अंधारामध्ये घेतल्या जातात, कुठली पारदर्शकता राहत नाही। उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी एकत्र मिळून संख्याबळ शिवसेनेबरोबर करण्याचं मान्य केलं, ती संख्याबळ आमची पुरेशी आहे आपलं बहुमत सिद्ध करण्याकरता, आणि उद्धव ठाकरेंना सर्वांनी मिळून मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याचा निर्णय सर्वांनी मिळून समर्थन देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीने घेतलेला आहे। त्यामुळे मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी अधिक 30 तारखेच्या विश्वासदर्शक ठरावाची वाट न पाहता एकंदरीत परिस्थिती विचार करून स्वतःहूनच पुढे येऊन राजीनामा द्यावा, अजित पवारांनी सुद्धा झालेली चूक विसरून पुन्हा एकदा वापस यावं आणि त्यांनी सुद्धा राजीनामा सादर करावा असं माझं मत आहे। पूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार यांनी राजीनामा द्यावा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे। संपूर्ण हे जे संपूर्ण प्रकरण ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने घडलं आणि भाजपा अशा प्रकारच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असल्याचं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं एकूणच या राजकीय घडामोडींना आता वेग येत असल्याचं पाहायला मिळतंय।